अश्विन दादा, सनी दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, मयुरेश असतील, सर्वांचं योगदान या स्पर्धेकरता खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. नवीन चेंडू पंचांपर्यंत पोहोचवायचा आहे. शंकर सर आणि निखिल सरांचं देखील योगदान या स्पर्धेकरता खूप महत्त्वाचं राहिलंय, कारण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शिस्त लावण्याचं काम त्याने केलंय. चला मॅन्युअल स्कोर येऊ द्या. अक्षयचं योगदान देखील खूप महत्वाचं आहे. दोन दिवस यस. आणि अक्षयच्या बद्दल बोलायला गेलं तर माझगाव ताडवाडीच्या नावावरती मानवी मनोऱ्यामध्ये जो 9 तारांचा विक्रम आहे, त्यापैकी 8व्या तारावरती असणारा अक्षय आज आमच्या जोडीला स्कोररच्या भूमिकेमध्ये आहे. व्हॉट अचीवमेंट. कर भरपूर एंटरटेन केलं त्यांना, आता त्यांना विनंती करा. गाडीला आणलंय अर्थातच राणीबाग संघाने. यस डेफिनेटली मगाच्या सामन्यामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले, आता मात्र दोघेही आघाडीला आल्यात. कौस्तुभ आणि राहुल, कौस्तुभचा जर विचार केला तर मुंबई अंडर 19 संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय, महाराष्ट्र अंडर 23 संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. तोच लेदर क्रिकेटचा एक उभरता सितारा आणि मुंबई टेनिस जगताला पडलेलं एक गोड स्वप्न अर्थातच कौस्तुभ चिखलीकर स्ट्रायकर यांकडे. लवलेनचा देखील तुम्हाला लेखाजोखा विसरून चालता कामा नये. लवलेन देखील खूप महत्वाचा संघ ठरला या स्पर्धे दरम्यान. योगेश अँड कंपनीने खूप चांगलं योगदान या स्पर्धे दरम्यान दिलंय. यस ऑल सेट टू गो सर. चला छोट्या खेळाडूंना बाहेर घ्या, स्वयंसेवकांना विनंती आहे. छोटे खेळाडू अश्विन दादा अँड कंपनीला नक्की एक आठवण करून देतात की आम्ही देखील इकडे आहोत, आमच्याकरिता देखील एखादी स्पर्धा झाली पाहिजे. आज त्यांचा मानस, हा मानस ओळखून आयोजक आपल्याकरिता देखील एखादी स्पर्धा नक्की आणतील, परंतु आता मैदान खाली करणं गरजेचं आहे. मित्रांनो पहिला चेंडू योगेशचा कौस्तुभ चिखलीकर करता. अकुटप्पाचा चेंडू यावेळी समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न कौस्तुभचा चांगला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेस मात्र चेंडूला रोखलं योगेशने. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला कौस्तुभचा. निर्धाव चेंडूची सांगता, सेमीफायनलचा पहिला चेंडू यावेळेस निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ओहो, कौस्तुभ चिखलीकर ब्रँडेड फटका, परंतु नशिबाची साथ नाहीये. खातं उघडलं गेलंय कौस्तुभचं. राहुल या बेस स्ट्रायकरकडे दाखल झालाय. कोलवा टप्पाचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न बाटशिकडा, यष्टीरक्षकानं केलेली चूक आणि राहुल सारख्या एका मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळतंय. एकेरी दावीने राहुल देखील स्वतःचं खातं उघडतोय. बरं सर, पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, कौस्तुभने एक धाव घेतले, राहुलला मात्र यावेळेस जीवदान प्राप्त होतोय. नक्कीच अतिशय चांगला चेंडू टेकणे हाताळा गेला आणि त्या कारणास्तव समजू शकलेला नाहीये, दबाव आहे कारण सेमीफायनलचा सामना आहे. येस पुन्हा एकदा योगेश मार्गस्थ होत असताना आता मात्र दिशा थोडीशी भरकटली आहे. एक इंचाच्या फरकाने चेंडू पंच शंकर सर यावेळेस दोन हात समांतर करत आम्हाला इशारा देत आहेत. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत आहेत 3 पहिलं षटक मार्गस्थ असताना. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, योगेशच्या स्वरूपात कर्णधार स्वतः पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं देखना दर्जेदार डौलदार हा आलाय भाईकळा प्रीमियर लीग षटकार.
फायदा इथं मात्र तो घेताना पाहायला मिळतोय. राहुलने चेंडूला पूर्णपणे परकलं होतं, फुलॉलेन पद्धतीचे चेंडू आहेत आणि त्यानंतर दिमागामध्ये फटका सेट केला होता. त्यावेळेस बॅकफुट वरून फटका लाजा बाबा आहे दोन धावांकरिता. पहिल्या षटकावरती जर विचार केला भरत सर तर तब्बल आतापर्यंत 11 धावा धावपळकावरती लागताना पाहायला मिळतात. विचार केला तर आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावा अतिशय चांगली सुरुवात मित्र मधील समाधानकारक सुरुवात, कारण समोरच्या संघाचा राणीबाग संघात जर विचार करायचा झाला तर जी स्टारकास्ट आहे त्या स्टारकास्टला अनुसरून खेळ केला जातोय. योगेचा हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं फटका दोन धावांकरता. क्या बात आहे, राहुल अक्षरशः बरसलाय पहिल्या षटकामध्ये. एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत त्यांनी चार चेंडू खेळलेत आणि या चार चेंडू मध्ये तब्बल 11 धावा जगनानं बनवल्यात. चार चेंडू वैयक्तिक 11 धावांचे खेळ आणि पहिला 13 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगली सुरुवात वेल स्टार्ट म्हटली जाते. आणि 13 सुरुवात ही जर का शेवटच्या चार षटकापर्यंत जर काही हे सर्व खेळाडू हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहिले तर मात्र 60-70 धावपळक इथून पुढे आपल्याला पाहायला मिळू शकतं. येस, जी क्षमता आहे कौस्तुभ आणि राहुलची दोनही खेळाडूंचा विचार केला तर खूप चांगले फलंदाज दोघेही आहेत. आणि आमचे मित्र स्वप्नील यावेळेस आमच्यामधून रजा घेत आहेत. धन्यवाद स्वप्नील, आपण या स्पर्धेचा भाग राहिलात. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक हाताळण्याकरिता अभिषेक गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सायकलिंगकडे कौस्तुभ चिखलीकर. ओहो, क्या बात आहे, कौस्तुभच्या बॅट मधून इथं मात्र ब्रँडेड फटका येताना पाहायला मिळतोय दोन धावांकरिता. दोन धावांनी इथं मात्र 15 धावसंख्येवरती धावपलक जाताना पाहायला मिळते. बरं सर, सातत्यानं मोठे फटके खेळण्यावरती हातखंडा राहिलाय राहुल आणि कौस्तुभचा. नाही, कौस्तुभची ज्या प्रकारची बॅटिंग ऍक्शन आहे आपण पाहिलं तर सफल होतात. सुरुवातीला चेंडूवरला बॅट वरती व्यवस्थित रीतीने घेतात, मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट होतोय. ही जमीची बाजू जरूर आहे परंतु जो बॅटचा त्याचा फ्लो आहे त्या फ्लोच्या दिशेने डिक्लेअर झोन आहे आणि ही एक खंतेची बाब सुद्धा म्हणेल. म्हणतात ना जास्त कमी पगार आणि जास्त काम, असं चित्र मैदानाच्या पाहायला मिळतंय. येस डेफिनेटली, ज्या पद्धतीने मेहनत करावी लागते खेळाडूंना त्या पद्धतीने धावा मात्र त्या फटक्यांवरती येताना पाहायला मिळत नाही. परंतु दिस इज वी कॉल टिपिकल मुंबई या क्रिकेट, मुंबईतलं एक टिपिकल क्रिकेट पाहायला मिळतंय आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू खेळताना पाहायला मिळतात मैदानामध्ये सातत्यानं दोन दिवस. अभिषेक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल कौस्तुभ करिता. स्लो रन पद्धतीचा चेंडू रीड केलं होतं. पहा, ही चांगल्या खेळाडूची खासियत आहे, त्याने ओळखलं की अभिषेकने चेंडूवरती बोट वळवलेत आणि त्यामुळेच की काय थांबून फटका खेळला तो. बॅटचा फ्लो पाहिला जर आपण, थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लेंथ बॉल होता आणि त्याला व्यवस्थित रीतीने परकलेत, स्विंगला सुद्धा परकलेत. आणि ही खासियत जसं की म्हणतात ना लेदर क्रिकेटर गोलंदाजचे हात परकत असतात आणि ते परकत असताना पाहायला मिळतोय. येस, यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय आसमंताकडे, चेंडू गेलाय सीमारेषापार आरपार. हा आलाय इथं अक्षरशः हल्ला चढवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची एक खासियत होती, शत्रूवरती अशा पद्धतीनं तुटून पडायचे की सळो की पळो व्हायला त्यांना भाग पाडलं लावायचं आणि तशाच पद्धतीने इथं सळो की पळो मात्र केलं जात आहे कौस्तुभ आणि राहुलच्या माध्यमातून. सावरू दिलं जात नाहीये, धक्क्यामधून धक्के दिले जात आहेत. आणखीन एक स्लो रन पद्धतीचा फटका, परिणाम मात्र सारखाच, बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा. येस नक्कीच, कौस्तुभचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि पूर्ण राणीबागचा संघ खुश यासाठी असेल की कौस्तुभची फलंदाजी आणि तो फॉर्म मध्ये येणं तितकं गरजेचं होतं, कारण तीन सामन्यांमध्ये तितकासा खासा प्रभावित करू शकला नाहीये आणि या सामन्यामध्ये बहरामध्ये येताना पाहायला. तिसरा षटकार येतोय की काय, इथं मात्र अडचणीत चेंडू लागतोय त्यामुळे एक धाव मिळते कौस्तुभला. फुल टॉस होता, कन्वर्ट करता आलाय मोठ्या फटक्यामध्ये आणि खूप चांगली गोष्ट यावेळेस भरत सरांनी सांगितली आहे, कौस्तुभ चिखलीकर सारखा एक फलंदाज लईत येणं राणीबाग संघाला फार गरजेचं आहे. हरीश पंड्या सरांनी त्या दिवशी कौस्तुभला एक नाव दिलं मुंबई प्रीमियर लीग दरम्यान, राणीबाग का राजा, अर्थातच कौस्तुभ चिखलीकर. राहुल यावेळेस सायकेरेनकडे आलाय. इथं पहा खूप चांगला कमबॅक अभिषेकचा, एक धाव जरूर मिळाली आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर. धावपलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 31 धावा. बरं
दोन षटकामध्ये चांगली गोलंदाजी लवलेंनी केली. लवलेंकडे ती क्षमता आहे आणि लवलेंकडे फलंदाजीचा जर विचार केला तर निखिल आहे, आसित आहे, असे चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. म्हणजे दोन्ही संघ जर विचार केला तर तुल्यबळ संघ आहे, एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाही, दोन्ही संघात जर विचार करायचा झाला तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि त्या कारणास्तवच ते आज सेमीफायनलमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच जर खास बात पाहायची झाली तर ऍडव्हान्टेज असा आहे राणीबागच्या संघाला की त्यांचे चार गोलंदाज आहेत, त्यांच्या समोर जर का तुम्ही 50 ते 60 धावा ठेवल्यात तर मात्र ते त्याचा व्यवस्थित रीतीने संरक्षण करू शकतात, हे त्यांना माहित आहे. आणि दुसऱ्या बाजूला कौस्तुभ जो फॉर्म मध्ये येत नव्हता, ज्या वेळेला आपण पाहिलं नॉस्ट्रा क्रिकेटचा फलंदाज राहुल याला विकेटवरती थांबून धावा बनवायला लागत होत्या, ते मात्र टेन्शनात हटलंय आणि आता फक्त आणि फक्त धावांचा वेग वाढवण्यामध्ये या दोन्ही फलंदाजाचा भर असेल. इथून मात्र दोन फलंदाजांना थांबवण्याकरिता पाचारण केलं गेलंय. गोलंदाज राहुलला 21 नंबरचा हा खेळाडू अर्थातच राहुल वेगवान मारा करण्यासाठी सज्ज झालाय. ओ यावेळेस राहुलचा हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न झालाय, धावा मिळतील यावेळेस दोन. कौस्तुभचा हा दोन धावांचा फटका, दोन धावांनी धावपलक पुढे सरकलं जातंय, धावपलक वचलं जातंय 33 या आकड्यावरती. बऱ्याच सरांनी जरूर सांगितलं 50 धावांचा आकडा, परंतु ज्या ज्या वेळेस सर मोठी धावसंख्या उभारली गेली ती मोठी धावसंख्या अनेक वेळा अडचणीत येताना देखील पाहिली गेली आहे. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ, अकूट टप्प्याचा हा चेंडू ऑकवर्ड पद्धतीने खेळलाय, वेगळ्या ताटणीमध्ये खेळलेला हा फटका कौस्तुभ चिखलीकर दोन धावांकरिता. बरं सर इथं पहा कौस्तुभ चिखलीकर खूप फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतं, असं म्हटलं जातं बडे प्लॅटफॉर्म का बडा खिलाडी. एक मोठा प्लॅटफॉर्म जरूर आहे सेमीफायनलचा सामना, आणि प्रेक्षकांना किती मेहनत क्षेत्रक्षांना किती मेहनत करायला लागते ते मी मांडणार नाही, परंतु आमचे स्वयंसेवक जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना मात्र सहयोगी प्रयोग करून सोडलंय कौस्तुभ चिखलीकरने. फटके जे काही येत आहेत ते मात्र मर्यादेच्या बाहेर जात असताना. येस डेफिनेटली स्वयंसेवकांना इथं मात्र थोडासा व्यायाम करावा लागतोय. पुन्हा एकदा राहुल मार्गस्थ होत असताना गोलंदाजी मार्क वरती यावेळेस समोरच्या दिशेला, क्या बात है, कौस्तुभ इज अ सेट ऑन अ फायर. शुभम आम्हाला माहिती देतात की 10 चेंडू आणि 28 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय अर्थातच कौस्तुभ चिखलीकर. इथं लवलेंच्या कर्णधाराला थोडस गोलंदाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, हितगुज साधणं गरजेचं आहे, आपला अनुभव त्याच्यापर्यंत त्याच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे. ते मात्र होताना मैदानाच्या आतमध्ये थोडस दिसत नाहीये. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ करिता समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसलाय, नो मास लँड मध्ये चेंडू पडतोय, एका धावेकरता चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावपलक एका धावसंख्येने पुढे सरकलं जात आहे, धावपलकावरती 42 धावा येताना भरत सर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, या तिसरा षटक 42 धावा, एक सुजबूज भरी पारी 10-28 तदनंतर या दोन धावा येताना 11 चेंडू 30 धावांची वैयक्तिक खेळी साकारतोय कौस्तुभ. आणि मानावं लागेल कारण ज्या प्रकारची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि कमिट केलंय कॅप्टनला, कमिट केलंय जितेंद्रला की मी या सामन्यामध्ये तुम्हाला खेळून दाखवेल, आणि ती कमिटमेंट मात्र पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडत असताना कौस्तुभ चिखलीकर. यस डेफिनेटली खूप चांगला खेळ यावेळेस राहुलच्या माध्यमातून. काय पद्धतीचा चेंडू येणार, पुन्हा एकदा फटका पसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय का जेलच्या खाली. ओ हो हो इथं पहा दुसऱ्या धावेची संधी, क्या बात है, रनिंग बिटवीन द विकेट चुकीचं, राहुल माघारी परतलाय. देखील पार केलंय. हे दोन चेंडू जे आले ना या अगोदरचे ते खूप चांगले होते, आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग केले आणि ते सुद्धा बाहेरच्या दिशेने वळणारे, त्यामुळेच की काय कौस्तुभ थोडासा अडचणीत खेळताना येताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज, अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची भायखळा परिसरामध्ये ओळख आहे, अर्थातच अमोल पवार दाखल होतोय. ओ हो हो क्या बात है, आला तसा
अमोल जणुकाई डगआउट मधून सेट होऊन आलाय. जणुकाई तो आता शिवाजी पार्कच्या मैदानावरती फलंदाजी करत होता, 20 ओव्हर खेळला आणि 21व्या षटकामध्ये तो इकडे भायखळ्याला आलाय. अशा पद्धतीचा फटका. धावफलकावरती 49 धावा आहेत. लवलेन संघ इथून मात्र माघारी कशा पद्धतीने कमबॅक करतोय, कशा पद्धतीने तो सामन्यामध्ये येतोय हे पाहणं गरजेचं असणार आहे. इथून थोडंसं टेन्शन जरूर वाढणार आहे आसित आणि निखिलचं, कारण येणाऱ्या चौथ्या षटकात धावा किती असतील आणि तिथून आपल्याला कशी फलंदाजी करावी लागणार आहे हे समीकरण त्यांच्या डोक्यामध्ये आता मात्र चालू असणार आहे. येस नक्कीच. आणि मी खास करून उल्लेख करेल अमोल याचा. अमोल पवार आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वाधिक परफेक्शन जे शॉटमध्ये दाखवले समोरच्या दिशेने ते मात्र अमोलने, आणि ते सिद्ध करत असताना यावेळेस फटका फसलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह सुमित, एक अनुभवी खेळाडू आले. पहा अनुभवी खेळाडू का महत्वाचा असतो. त्याने पाहिले कौस्तुभ जी स्टंप लाईनची गोलंदाजी आहे, ऑपस्टिक लेग स्टिक वर पडणारे चेंडू खूप चांगले खेळतोय, ऑपस्टिकच्या बाहेरचा चेंडू हाताळला आणि तो देखील बाहेरच्या दिशेने वळताना एक चेंडू सुद्धा बचावात्मक पवित्रा या ठिकाणी अर्पण करून देऊ शकतो गोलंदाजाला, मात्र त्याचा वापर या ठिकाणी होत नाहीये आणि ती मात्र खंतेची बाब मित्र मालने. आता मात्र व्हॉट अ ब्युटिफुली डन, लुक ॲट द डिस्टन्स, 6 धावा शिस्तीत राब्या त्या उडून. वैयक्तिक 36 धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय मित्रांनो, क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. सुमितला इथं मात्र अडचणीत आणलंय कौस्तुभनं. बॅक टू बॅक दुसरा षटकार, कौस्तुभ चिखलीकर ब्रँडेड फटका. नक्की वाढताना पाहायला मिळणार आहे. बरं जर धावफलकावरती विचार केला तर धावसंख्या पहा जाऊन पोहोचली आहे 61 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ते कौस्तुभ फिवर आहे मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, जबरदस्त. जर दुसरं कोणतंही मैदान असतं तर नक्की षटकार पाहायला मिळाला असता. 2 धावा मिळतील कौस्तुभला. धावफलक 63 धावांवरती जाऊन पोहोचलंय. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी, आक्रमक तो जरूर आहे परंतु फटके तंत्रशुद्ध आहेत. लेदर क्रिकेटमधील पुस्तकी फटके त्याचे पाहायला मिळतात. ऑकवर्ड शॉट किंवा पुस्तकाबाहेरचा एकही फटका पाहायला मिळत नाहीये. सुमित पुन्हा एकदा मार्गस्थ बॅकफूट वरून काय फटका सजवलाय मित्रांनो, क्या बात आहे. अर्धशतक पूर्ण झालं या षटकाराने. कौस्तुभ चिखलीकर करता ओ यावेळेस आला अंगठी कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाद होईल अमोल पवार धावबाद. क्या बात आहे, 69 धावा झाल्या 4 षटकांमध्ये मित्रांनो. कौस्तुभ चिखलीकरच्या 50 धावा. कौस्तुभ बॅट वर करून प्रेक्षकांना मानवंदना द्यायची आहे. कौस्तुभ चिखलीकर वन ऑफ दी अपकमिंग यंगस्टर ऑफ मुंबई क्रिकेट. कमीच आहे आणि ज्या प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभचा वादळ गुंगवत होता ना, सर्व बाजूने जरी अपोनंट असले तरी सुद्धा टाळ्या वाजत होत्या. आणि ही क्रेज आहे आणि हे प्रेम आहे भरभरून दिलेलं समोरच्या क्रिकेटरच्या माध्यमातून. परंतु एका गोष्टीकडे नक्कीच मी तुम्हाला घेऊन जाईल, ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला धावफलक जास्त पाहायला मिळालाय, विक्रम होत गेलाय, त्या त्या वेळेला विक्रम तुटण्याची सुद्धा तयारी त्याच्या मागून होताना आपण अनेक वेळा पाहिले. ज्या वेळेला ऑस्ट्रेलियाचा संघ 434 धावा लगावून डगआउट मध्ये आनंद साजरा करत होता, त्याच्या अवघ्या 3.5 तासानंतर त्या विक्रमाला मोडीत सुद्धा काढलं गेलं होतं दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमातून. आणि हा इतिहास आहे आणि म्हणूनच क्रिकेट हा
गेम आहे अनिश्चिततेचा, ते सातत्याने आपण पाहिले आणि ती अनिश्चितता पुन्हा एकदा बीपीएलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? तर मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, हे सर्व पाहण्यासाठी, या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा बायका प्रीमियर लीग 2021 सीझन 1। ज्या ज्या वेळेस मोठी धावसंख्या उभारली गेली त्या त्या वेळेस ती चेस झाली आहे, हा इतिहास आहे। जर तुम्ही एक चांगला फलंदाज मैदानामध्ये आणलात तर चांगली सुरुवात पाहायला मिळाली तर नक्कीच त्या धावा चेस होताना देखील पाहायला मिळतं। आणि या चेसचा पाठलाग कशा पद्धतीने असणार आहे ऐकूया भरत सरांची जुबानी। स्ट्रायकरांकडे निखिल तर नॉन स्ट्रायकरांकडे शुभम। मॅच चालू होण्याअगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन, आमचा कॅमेरा तुमच्या सर्वांसमोर आहे त्यामुळे जे विकेट किपरच्या मागे प्रेक्षक वर्ग आहेत कृपया करून आपण तिथून बाजूला या, जोपर्यंत तुम्ही जाणार नाही मॅच चालू होणार नाही। शुभम सर्वांना बाजूला घ्यायचंय, तिथून सगळ्यांना बाजूला घ्यायचंय। आय रिक्वेस्ट टू ऑल प्लीज कोऑपरेट, तुम्ही सहकार्य करा कारण प्रेक्षकांविना मैदान नेहमीच अधुरं राहिलंय आणि प्रेक्षक आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, बहुतेक आहेत, परंतु प्रेक्षकांकडून सुद्धा आम्ही हीच अपेक्षा करतो की तुम्ही सहकार्य कराल आणि या सजले सवरलेल्या आमच्या बीपीएलला गुण्यागोविंदाने पार पाडण्यात तुमचं सहकार्य लाभेल। यस थँक्यू। आणि लगेच मॅचकडे आपण वळतोय, दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात, एका बाजूला निखिल आणि दुसऱ्या बाजूला शुभम, ही जोडी मैदानाच्या येताना पाहायला मिळते। आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नक्कीच या ठिकाणी राहुल येताना पाहायला मिळतील। आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिपेश माने सर सुद्धा आमच्या समोर जोडले जाणार आहेत मागील एक्सपर्ट टिप्पणीच देण्यासाठी या सेमीफायनलच्या खास मॅच साठी जोडले जाणार। आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, भरत सरांनी प्रेक्षकांना विनंती केली की प्रेक्षक माय बाबू आपण कृपया मागे या कारण प्रेक्षकांचं महत्व किती असतं हिंदीमध्ये नक्की सांगितलं जातं, ससुराल में साली जाडे में रजाई और प्रेक्षकों की ताली, ये बहुत महत्वपूर्ण रखती है। पहिला चेंडू, पहिला चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला गेला, एकच धाव घेतली गेली आहे। पहिला चेंडू मात्र त्याच्यावरती अटॅक होणं गरजेचं होतं, पहिलं तर या मैदानाची ज्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे या प्रकारच्या चेंडूवरती सहा धावा कंपल्सरी बनवणं गरजेचं होतं, परंतु फर्स्ट लाईफ प्रयत्न एकच धाव येते मात्र सामन्याच्या धावपलक्याला सुरुवात केली जाते। निखिलने देखील सोबतच्या शुभमला सांगितलं आपल्याला फक्त प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचे, धावायचं कमी आहे षटकार जास्त मारायचे। यस नक्कीच, आणि ज्या ज्या वेळेला मोठा धावपलक येत असतं त्या त्या वेळेला काय घडतं तर कॅल्क्युलेशन मध्ये चेंज होतो, तो जो मोड असतो कॅल्क्युलेशन जो फॉर्म्युला तो बदलावा लागतो। फक्त एकच धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, एकच धाव येताना एका धावाने धावपलक पुढे सरसवलं सुद्धा जाताना पाहायला मिळेल। दोन धावा धावपलकरती दोन चेंडूच्या समाप्तीनंतर जो कॅल्क्युलेशनचा मोड आहे तो मात्र बदलावा लागेल कारण जर का या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर नक्कीच षटकारांमध्ये डील करणं अतिशय महत्वाची आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन सुद्धा करावे लागेल, परंतु तितकंसं सोपं जाणार नाहीये। राहुलची ज्या प्रकारची बॉलिंग आहे, राहुलचा ज्या प्रकारचा अटॅक आहे, त्यानंतर प्रफुल्ल सल्ला सुद्धा आपण पाहिलं, त्यानंतर वैभवला पाहिलं, तर हा जो अटॅक आहे त्या अटॅक समोर तुम्हाला धावा काढणं तितकंसं सोपं जाणार नाहीये, त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बाहेर जाऊन तुम्हाला काहीतरी चमत्कारिक खेळ साकारावा लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा राहुल सावंत, राहुलचा हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉग्स मध्ये आला होता परंतु एकच धाव त्या ठिकाणी घेतली होते। दीपेश सर ज्या प्रकारचे फटके आपण पाहतोय ना, पहिल्या चार चेंडूमध्ये चार धावा आल्यात आणि अजूनही दोन चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे, तर या रणनीतीचा कुठपर्यंत फायदा होईल किंवा विकेटवरती राहून शेवटच्या दोन षटकांमध्ये तीन षटकांमध्ये हाणामारी जास्त होईल का? अशा पद्धतीची फलंदाजी लाभदायक ठरणार नाहीये, लवलेन संघाला करावं लागणार आहे कारण सुरुवातीपासून आक्रमण जर केलं तर मागचे जे गोलंदाज आहेत ते आपोआपच दडपणाखाली येताना पाहायला मिळणार। नक्कीच राहुल सावंत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेल होईल का? तर झेल होणार नाहीये, चेंडू सरळ जातोय आर पार सीमारेच्या पार। अतिशय चांगला फटका निखिलने मात्र इरादे स्पष्ट केले, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल, आतापर्यंत धावपळ करत धावा 10 बिगुल
वाजवल्याने आता मात्र बॅटची एनर्जी घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. षटकाची समाप्ती होती आहे, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 11 धावा 10 फलकावरती 70 धावांचा बाटला करायचा आहे. इतकं शांत राहून चालणार नाहीये. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना राणीबाग संघाच्या देखील 13 धावा 10 फलका होत्या, म्हणजे एक योग्य संतुलन आहे. दोन्ही बाजूकडून सुरुवात पाहिली तर चांगली आहे, परंतु इथं काय करायला गरजेचं आहे तर निखिल जो बंटी नावाने प्रसिद्ध आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकर यांकडे येणं गरजेचं आहे. कारण पहा तंत्रशुद्ध फटके आहेत त्याच्याकडे. ज्या पद्धतीनं मगाचा चेंडू त्याने लॉफ्ट केला, सहज आणि अगदी अलगद चेंडू त्याने सीमारेषापार धाडला होता. या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर कौस्तुभ चिखलीकर राहिलाय, कारण त्याने जर का अर्धशतक लगावलं नसतं, स्वस्तात माघारी परतला असता तर या मॅच मध्ये पूर्णपणे संधी एक उपलब्ध झाली असती कमी दाबालकाचा बाटला करण्याची. परंतु तसं झालेलं नाहीये. आता अपेक्षेपेक्षा भरपूर गोष्टी बदललेल्या आहेत आणि बदलत्या जमान्यानुसार आपल्याला बदलणं सुद्धा गरजेचं आहे, कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. तर परिवर्तन हा आणावाच लागेल जर का या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल. बॅकफुट देऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय. इझिली डन, लुक ऍट द डिस्टन्स, 6 धावा. थोडस स्ट्रॅटर्जी मध्ये बदल करणं गरजेचं होतं, कारण जर विचार केला तर मगाशच्या सामन्यामध्ये देखील अनिलला मार पडला होता, अनिलने धावा खर्ची घातल्या होत्या. इथं जरूर धावा आहेत, तुमच्याकडे बँक बॅलन्स जरूर आहे, परंतु कोरोनाच्या या काळामध्ये बँक बॅलन्स उधळताना तुम्हाला देखील लक्ष द्यावं लागणार आहे. बचतला तुम्हाला घेऊन चालावंच लागेल, कारण काळ तसा चाला. आणि आता मात्र ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि झेल झालेला नाहीये. झाडाला चेंडू त्या ठिकाणी लागलाय, त्या कारणास्तव मात्र फक्त एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. षटकार येत आहेत, परंतु षटकारामध्ये सुद्धा सातत्य असणं गरजेचं आहे. एक षटकाराला दुसरे सिंगल धाव आले तर परत षटकार सुद्धा येणं गरजेचं असेल, कारण या मॅच मध्ये जितक्या धावा तुम्ही मोठ्या मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट करत जाल ना तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. मॅच हाय वोल्टेज आहे, कारण सेमीफायनलचा सामना रंगतोय. पण एकदा अनिल, अनिलचा हा चेंडू बॅकपोट घेऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि आता मात्र चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, यष्टा उद्ध्वस्त करणारा चेंडू. एकच गोष्ट असते की माझ्या बॅट मधून षटकार यावेत, आणि ते षटकार येण्यासाठी दिपेश सर सातत्यानं प्रयत्न करत असताना कोणता चेंडू कोणत्या दिशेने येतोय ते महत्वाचं नसतं, तर माझ्या बॅटला चेंडू कशाप्रकारे कनेक्ट होईल यासाठी प्रयत्न केले जातात, आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. एवढी धावसंख्या बनवत असताना तुम्हाला करोया मरोची स्थिती असते. नवीन फलंदाज आले स्ट्रायकर यांकडे, यावेळेस मात्र फटका समोरच्या दिशेने खेळलाय. बॅट्समॅनला खूप चांगला जेल टिपण्याचा प्रयत्न, रिले कॅच, वाडा कॅच. हा झेलचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला tenniscricket.in वरती नक्की पाहायला मिळतील. क्या बात आहे मित्रांनो, ज्या सुनीलला अर्थात मॅक्सवेलने पहिला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा तो व्यक्तिमत्व मित्रांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या मुंबई पोलीस करिता, सुनील करिता, आणि त्याला जोर दिली अर्थातच प्रफुल्ल यांनी. काय जबरदस्त रिले कॅच भरत सर, नक्की आउटस्टँडिंग कॅच त्याने घेतला. आता ऑन साईडला हा पटकावलेला चेंडू मात्र 2 धावा देऊन जाताना पाहायला मिळतोय, परंतु या कॅचची प्रशंसा करावी तितकी कमी आहे. मित्रांनो, नशिबाचे वारे ज्या वेळेला आपल्या बाजूने वाहत असतात ना, त्यावेळेला जी गोष्ट अशक्य असते ना ती सुद्धा शक्यतेमध्ये रुपांतरित होताना पाहायला मिळते. धावा धावपळ करत आहेत 21 रन्स. आणि म्हणूनच सांगतो, क्रिकेट खेळत असताना एका गोष्टीचं ध्यान नेहमीच ठेवावं की मोमेंटम नावाचा जो प्रकार असतो ना तो आपल्यापर्यंत जितका वेळ राहील ना तो कायम आपल्या जवळच ठेवायचा. ज्या वेळेला मोमेंटम नावाचा प्रकार आपल्या विरुद्ध दिशेने जातो त्यावेळेला होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, म्हणून अशक्यप्राय अशा मॅचेस सुद्धा विन होताना पाहायला मिळाल्यात. इन वन फ्रॅक्शन मेनी ऍक्शन, अगदी क्षणात अनेक ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक फिरकीचा जादूगार अर्थातच वैभव साधवला 5 रन केले. विचार केला तर 21 धावा 10 फलकावरती, इथून आणखीन 12 चेंडू आणि तब्बल 49 धावांच्या गरज आहे. जो विक्रम T20I मध्ये युवराज सिंगनं केलाय त्या बर्थडे बॉयच्या कामगिरीला इथं मात्र पुन्हा करावं लागणार आहे. योगायोग असा, आणि आज युवराजचा वाढदिवस सुद्धा आहे, आणि युवराज सिंग यांचा वाढदिवस, आणि त्या वाढदिवशी जर का असा पराक्रम झाला तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा या गोष्टीची चर्चा सातत्यानं केली जाईल. पहिला चेंडू अतिशय चांगला इनसाइड आउट होताना पाहायला मिळतो, आणि
ब्लाइंड स्ट्रोक फलंदाजाच्या माध्यमातून खेळला जातोय, गरजेचं आहे या ठिकाणी। ज्या वेळेला तुम्ही फलंदाजी करत असता चेंडू तुमच्याजवळ येणार नाहीये, कारण आता चेंडू रुसलाय, तुम्हाला चेंडूवरती जाऊन फटकेबाजी करावी लागेल, तुम्हाला त्याच्या अधीन व्हावं लागेल आणि त्यानंतर तिथून त्याला सीमारेषा बाहेर धाडावं लागेल। नक्कीच तशाच पद्धतीने प्रयत्न करण्याचा मानस आसिफचा पाहायला मिळतोय, परंतु वैभव खूप चांगली गोलंदाजी करतोय, अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी लगावला गेला, जवळ साइड ऑलला चेंडू लागत असताना एक धाव येते। आसिफ मागच्या मॅचचा हिरो आहे, परंतु यावेळेला परिस्थिती वेगळी आहे। अनेक जण म्हणत असतात की परिस्थिती समोर नतमस्तक व्हावं लागतं, परंतु त्या नतमस्तक होत असताना एकदा प्रयत्न तर करून बघावं असं मी तर म्हणेल, कारण प्रयत्न जर का कराल ना तर या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती गोष्ट अशक्य असं मी म्हणणार नाही, दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशक्य काही नसतं, फक्त तुम्हाला त्या दृष्टीने त्या उद्देशाने प्लॅन करावं लागतं, त्याचं एक्झिक्युशन सुद्धा त्याच प्रकारे करणं गरजेचं असतं। आता मात्र शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही आहे, यष्टरक्षक तटस्थ भूमिकेमध्ये चांगली कामगिरी बजावत आहेत, डॉट डिलिव्हरी येताना पाहायला मिळते। वैभवची प्रशंसा करायची की कमी आहे, मागील दोन सामन्यांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी त्यांनी दर्शवली आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाउन द विकेट, सुनील चेंडू खाली झेलेल का, तर येस इट इज गॉन, विकेटचं पतंगी अजून एक गडी जाते तंबूच्या दिशेने। चांगला प्रयत्न होता, संपूर्णतः हा प्रयत्न जो असतो मानसिक दबावाचा, मानसिक दबाव कारणाने हा प्रयत्न फसला आणि कुठे ना कुठे तर बॅकफुटवरती लवलेन पाकिस्तान संघ पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा इनसाइड द आउट होणारा चेंडू, कोणती घाई गडबडी अष्टरक्षकाची पाहायला मिळत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूनिशी आपण पाहतोय षटकाची समाप्ती, तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावल कधी मात्र आहे त्या 22 एका धावेचं षटक हाताळलाय वैभव जाधव याने, जोरदार टाळ्या वैभवसाठी सुद्धा उद्यात, कारण मॅग्निफिसंट स्पेल। वैभवच्या या कामगिरीबद्दल आणखीन मी एक ऍड करेल, राणीबाग प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवसामध्ये पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज देखील वैभव जाधव होता। हीच ती खासियत आहे आणि वैभवची ती स्ट्रेंथ आहे की इनसाइड डाउट चेंडूला वळवणं, फलंदाजाचा स्टान्स ओळखतात, पूर्णपणे पोझिशनला जज करतात आणि त्यानंतर चेंडू हाताळतात, ती एक अनोखी शैली असते, ते एक वेगळं टॅलेंट असतं आणि ते मात्र वैभवमध्ये आहे आणि म्हणूनच की वैभव आत्तापर्यंत तर या बायकाळ विभागामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतोय। प्रफुल्ल पुढील चेंडू, अजून एक अनुभवी टॅलेंट, उमर 40 की पर खेल जो है वो BC का चल रहा है। डेफिनेटली 40 वर्षाचा एक तरुण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, अर्थातच प्रफुल्ल, येस प्रफुल्ल सुद्धा मानावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी केला, मान तर मॅचचं मानगड ठरले, ते तीन गडी त्यांनी टिपले होते शेवटच्या षटकामध्ये आणि त्यामुळे टर्निंग पॉईंट ठरला होता राणीबाग संघासाठी आणि म्हणूनच की काय प्रफुल्ल यांच्यावरती जबाबदारी दिली गेली आणि आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग बाय मिस्टर प्रफुल्ल, आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर चांगल्या प्रकारे हाताळला गेला आणि मोक्याच्या क्षणी पाहिलं होतं लेग स्टंपच्या बाहेर, एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली। लक्ष्मणच्या बाहेर फलंदाजाचा स्टान्स पाहतोय आणि त्या कारणास्तव मात्र सेफ डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न यशस्वी, आता मात्र फुल टॉप चेंडू कन्वर्ट केला गेला, चेंडू सरळ गेलाय आर पार मर्यादेरेषे बाहेर दोन धावांसाठी, चांगला फटका होता मात्र दोनच धावा मिळतात। जाता जाता खूप चांगली छाप सोडण्याचा प्रयत्न लवलेनचा फलंदाज आसित करताना, मगाच्या मॅच मध्ये तो आघाडीला आला होता, परंतु या मॅच मध्ये थोडस मागे ठेवण्याचा प्रयत्न योगेश आणि कंपनीने केला आणि तो प्रयत्न मात्र थोडा चांगला येताना पाहायला मिळेल। जुना चेंडू द्यायचे मात्र औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये, आमचे बड्डे बॉय सुद्धा आज वेगळ्या मूड मध्ये आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये थोडीशी फंबलिंग, प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा डबल मॅनिंग किंवा भरपूर साऱ्या मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून। यापुढे होणारी मॅच सेमीफायनल नंबर 2 डॉकयार्ड वॉल्स वर्सेस ताडवाडी पॅकर्स, दोन्ही कॅप्टन टॉस साठी लगेचच या, आपण सेमीफायनल नंबर 2 टॉस करणार आहोत, मात्र औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आणि जवळजवळ विजयाचा स्वाद राणीबाग संघाला येताना पाहायला मिळतो आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ म्हणून आपण पाहतोय राणीबाग बॉइज, व्हॉट अ प्लेड, व्हॉट अ नॉक, फॅन्टास्टिक। इट इज
अभिनंदन राणीबाई संघ लवली।